हरी ओम श्री राम अंबरने। माझं नाव सागर सिंह चव्हाण, कराड उपासना केंद्र। 2007 सालापासून मी बापूंकडे येतो आहे, बापूंची उपासना अटेंड करतो आहे। तर बापूंकडे आलो आणि सगळं विश्वच बदलून गेलं असंच माझ्याबरोबर झालं। बापूंकडे आलो आणि विश्व बदलून गेलं म्हणजे काय? तर बघा, जेव्हा आपण तरुण वयामध्ये स्वप्न बघतो की माझं असं असं बिझनेस पाहिजे मोठा, हे पाहिजे, ते पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजे, असे बरेच बिझनेस आहे। माझं एकच स्वप्न होतं की माझा स्वतःचा बिझनेस असावा आणि तो त्या बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ करावी मी आणि माझं नाव सगळीकडे व्हावं, हीच फक्त इच्छा होती। आणि ते बापूंनासुद्धा माहीत होतं, मी बापूंना सांगितलं नव्हतं पण बापूला ते माहीत होतं। बापूंच्या उपासनेला नेहमी जायचो, बापूंना फक्त एवढं सांगायचं की तुला जे योग्य वाटेल तेच होऊ दे। आणि काय व्हायचं, मी बिझनेसमध्ये बऱ्याच ठिकाणी लॉस खायचो वगैरे, अशा बऱ्याच वेळा गोष्टी घडायच्या, तरीसुद्धा बापूंना सांगायचो की जे होईल ते बापू तुझ्या इच्छेने होऊ दे, जे चांगल्यासाठी आहे ते माझ्याबरोबर होणारच आहे। मग काही वर्षापूर्वी काय झालं की मी अशी बँक शोधत होतो की एका बँकेने मला एक 10 लाख रुपये द्यावे आणि सगळा सेटअप मी लावून टाकावा असं मला वाटायचं, की कुठल्या तरी एका बँकेने मला एक 10 लाख रुपये लोन द्यावं आणि माझी काही मशिनरी आहे, CNC मशीन आहे, लेझर कटिंग आहे, बेंडिंग मशीन आहे, असे जे काय माझा सेटअप पूर्ण आहे तो पूर्ण बसून जावा असं मला वाटायचं। पण खरंच सांगतो, मी मागच्या वर्षी जो काही सेटअप आहे तो पूर्ण सेटअप बसवला, मागच्या लॉकडाऊनमध्येच मी सेटअप बसवला आणि ते सुद्धा कुठलंही कर्ज 10 लाखाचं कर्ज न घेता आणि फक्त 2.5 लाख रुपये कर्ज झालं आणि ते सुद्धा बापूंनी एकाच वर्षामध्ये सगळं नील करून टाकलं। बघा, मी बापूंना असं मागायचो किती, बापूंना काय सांगायचो की बापू मला कुठलं तर कुठंतरी 1 लाख 10 लाख रुपये लोन मिळू दे आणि माझं सगळा सेटअप बसू दे। बापूंनी ते होऊन दिलं नाही, कारण ते माझ्यासाठी उचित नव्हतं। 10 लाखाचा हप्ता मला फेडता येणार नाही हे बापूंना ठाऊक होतं, पण बापूंनी कशी खेळी खेळली मलासुद्धा कळालं नाही आणि कशा गोष्टी घडून आल्या ते मलासुद्धा कळालं नाही। पण आज सगळा सेटअप लागला आणि आज माझ्यावर कर्जसुद्धा नाही, हे फक्त आणि फक्त बापूच करू शकतो। हरिओम।